अशोक नगर बालाजी शाळा परिसरातील जो एकमेव रस्ता होता तो 730 व 756 752 55 हे सर्व मागील बिनशेती झालेले पूर्ण कॉलनी परिसर लेआउट आहेत. परंतु नवीन यांनी 230 व 229 या मालकांनी नवीन येणे ऑर्डर करत असताना तो जो मेन रस्ता होता तो रस्ता जोडून दिला व त्या रस्त्याला कोणत्याही प्रकारे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मोजणी नका मोजणी करत असताना नोटिसा न पाठवता ऑफिशियल सर्व कागदपत्र तयार करून यांनी मोजणीशी तयार केलं व अधिकृतपणाने प्लॉट पाडून नगरपालिका व शिल्डा साहेबांकडनं येणे ऑर्डर करून घेतली. परंतु शासनाचा जो एकमेव रस्ता होता तो रस्ता ज्यांनी बंद करून कंपाऊंड करून घेतलं. परंतु मागे जे एवढी बी गट आहेत त्या गटामध्ये कमीत कमी त्या रस्त्याने रोज हजारो लोक ये जाय करतात. त्या परिसरातील त्याच रस्त्याने एक सर्वात मोठी तालुक्यातली सर्वात मोठी शाळा बालाजी शाळा आहे त्या रस्त्याने कमीत कमी 5000 विद्यार्थी ये जाय करत असतात. त्यामुळे त्या पोरांचे खूप हाल होत आहेत व त्यांना अक्षरशः फिरून जावं लागत आहे. हा एकमेव म्हणून आम्ही आज सर्व सदस्य साहेबांना त्या परिसरातील सर्व लोकांनी बाया माणसांनी सर्व मिळून आम्ही तेजा साहेबांकडे आलो त्यांना निवेदन दिलो तरी आम्हाला न्याय मिळावा. साहेब आपण निवेदन केलेलं आहे आपण काय सांगणार. आज इथं गट नंबर 229 आणि 230 याच्या रहिवाशांसाठी मी या ठिकाणी तहसीलदार साहेबांना एका लेआउटच्या मंजुरी संदर्भात व तिथे होत असलेल्या असुविधे संदर्भात व विकासक शिरोळे जे आहेत आपल्या पारोळ्याचे यांच्याकडनं लोकांवर दबाव तंत्र आणून त्यांचा रस्ता बंद करण्याच्या संदर्भात काही शासकीय मंडळीला हाताशी घेऊन सत्तेचा गैरवापर करून जो प्रकार चाललेला आहे याच्या चौकशीसाठी आणि या लोकांना तो रस्ता मिळवून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यास आलेलो आहोत. निवेदन देऊन आम्ही तहसीलदार साहेबांना लवकरात लवकर चौकशी करण्याची विनंती केली आहे व आमच्या विनंतीला जर कधी लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर याच्यापेक्षा अजून पुढची जी काही प्रक्रिया असेल कलेक्टर साहेबांकडे असेल किंवा कोर्ट कचेरी असेल ती सुद्धा करण्याचे इशारा आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना दिलाय. या लेआउटमध्ये विकासकाकडनं सुरुवातीपासून होत असलेला अन्याय खरं तर हा लेआउट बिना गटरींचं बिना पाण्याच्या कनेक्शनचं बिना लाईटांचं कसा मंजूर झाला व या लेआउटसाठी असलेला रस्ता नुसतं याच परिसराचा प्रश्न नाही 229 230 तर या मागील सर्व परिसरात हा रस्ता बंद करण्याचा जो धाडस या विकासकाने केलेला आहे हा कशा प्रकारचा प्रकार आहे हे मी खरं तर या ठिकाणी आज तहसीलदार साहेबांना आम्ही चौकशी लावण्यासाठी त्या संदर्भात आलोय. खरं तर आपण बघितलं तर हा शिरोळे नावाचा आपल्या गावातला प्राणी याला स्टेडियमचं काम बनत असताना रस्त्याची मोठी चिंता होती की आपल्या शहरातून जाणाऱ्या रस्त्याला स्टेडियम थोडंफार 5-10 फूट इकडं तिकडं जरी होत असेल तर होता कामा नये. हा माहितीचा अधिकाराचा शिरोळे यांनी नगरपालिकेत आजवर रेकॉर्ड केला की आमच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात प्रत्येक कामामध्ये खोडंबा घालून माहितीच्या अधिकाराखाली यांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज दिले. हा शिरोळे गावाचा नासाड्या ह्याच्यामुळे बेकायदेशीर काम यांनी केलं कायमस्वरूपी ती फॅक्टरी बेकायदेशीर चालवली कुठलंही पाण्याचं त्या ठिकाणी नियमितता नसल्यामुळे कुठलेही फायरचे त्या ठिकाणी प्रिकॉशन्स न घेतल्यामुळे आमचे त्या काळातले माजी नगराध्यक्ष सुरेंद्रभाऊ बोरा दानेश बंधू यांनी अनेक वेळा त्या फॅक्टरी संदर्भात तक्रारी केलेल्या असताना देखील त्याचवेळी जर प्रशासनाने दखल घेतली असती तर कदाचित ते 26 ते 28 जीव या माणसामुळे गेले ते खरं तर वाचले असते. परंतु अनियमिततेमुळे एखाद्या एक घटना झाली आणि तिथे पाण्याची फायरची कुठलीही काळजी नसल्यामुळे त्या ठिकाणी लोकांचे जीव गेले आणि आपल्या शहरात एक काळा दिवस त्या दिवशी उगला. पहिली घटना ही याच्यामुळे झाली. उभं असलेलं स्टेडियम तरुणांना या ठिकाणी भविष्याचा दृष्टिकोन पाहून भरतीसाठी असेल आपल्या या ठिकाणी अनेक 16 प्रकारचे स्पोर्ट्स आम्ही आणत होतो हेच या कपाळ करंट्या शिरोळेमुळे आज हा स्टेडियमचं सुद्धा काम आपलं त्या ठिकाणी थांबलेलं आहे. याला रस्त्यांची एवढी काळजी आहे हा एवढा नियमित काम करणार आहे तर ज्या लोकांनी तुला पैसे देऊन लेआउट घेतले त्यांना सुद्धा लुबाडायचं काम हा गावाचा नासाड्या ज्यांनी कायमस्वरूपी समाजासमाजात तेढ निर्माण करून हे गाव नासवायचा प्रयत्न केला. आमचं गाव एकोप्याने राहणार आहे हिंदू असेल मुस्लिम असेल 12 बलुतेदार जातीचं आपलं
जे गाव आहे हे कायमस्वरूपी एकीने राहणाने अल्पसंख्याक आणि मराठा हा वाद निर्माण करणारा हा गावाचा नासाड्या याला आता दाखवण्याची वेळ आलेली आहे. आणि आज आम्ही अनेक दिवसापासून बघतोय यांच्या भूलतापांना बळी पडत पडत लोक त्या ठिकाणी आजवर सहन करत होते. याला असं वाटलं हा सत्तेत जाऊन बसलाय तर याचं कोणी काही वाकड करू शकणार नाही. परंतु जनता जेव्हा हातात काठी घेते त्यावेळेस याला आता ही सुरुवात आहे. याचे असे अनेक प्रकरणे अनेक लेआउटांमध्ये नोकर भरतीचा मोठा कळस यांनी आता शहरामध्ये एक नवा विक्रम करण्याचा प्रयत्न याचा चाललेला आहे. ती गबाळ लवकर बाहेर येईल आणि मीच ते गबाळ लवकर बाहेर आणणार आहे. बाकी पुढारी जरी घरात झोपलेले असतील तरी आम्ही जनतेसाठी जागृत आहोत. कोरोना काळाच्या पासून सगळीकडे आम्ही जागृत आहोत. यांनी कधीही लोकांसाठी रस्त्यावर आले नाही, कधी कायमस्वरूपी अन्याय करायचा प्रयत्न केला. नोकर भरतीचं सुद्धा आज आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना सांगतो, मोठ्या प्रमाणावर गबाळ आपल्या शहरामध्ये उघडकीस येणार आहे. याचा भाऊ शासकीय पगार घेऊन इतर राजकारण करत फिरतो, याची अनेक प्रकरणं आता बाहेर निघणार आहेत. हा नगरपालिकेच्या कामांमध्ये कायद्याच्या गोष्टी दाखवतो, याचे स्वतःचे नियम आता याला दाखवायची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे आज बाकीचे विषय आपण न घेता आज माझ्या माता भगिनी सकाळपासून या ठिकाणी येऊन तहसीलदार साहेबांना विनंती करतायत. सर्व लोक इथं कामधंदे सोडून या ठिकाणी येऊन बसलेले आहेत. त्यांचा रस्त्याचा मोठा प्रश्न आहे, त्यांच्या मूलभूत सुविधेचा मोठा प्रश्न आहे. आम्हाला देखील त्यांनी नगरपालिकेत अनेकदा विनंती केली नळाचं कनेक्शन द्या, परंतु लेआउट धारकाचं ते काम असतं, ती सुद्धा सुविधा या विकासकांनी त्या ठिकाणी दिलेली नाही. याचे आर्थिक घोटाळे मोठ्या प्रमाणावर आता बाहेर येतील. प्रथमतः आज आम्हाला हे महत्वाचं आहे की या साऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज ही आमची पहिली प्रक्रिया आहे. लवकरात लवकर आम्ही अनेक या संदर्भात 15 वर्षापासून यांची आज या मावशी सांगताय की 15 वर्ष झाले या प्रेमाने त्या ठिकाणी विनंती करताय. खरोखर यांच्या संयमाला सुद्धा आपण याचा विचार केला पाहिजे की 15 वर्ष ही मंडळी या ठिकाणी थांबलेली असताना आज त्यांचा बांध फुटलाय आणि खऱ्या अर्थाने ते आज न्याय मागायला इथ्यात कोणीच यांना न्याय देऊ शकलं नाही. म्हणून हे शेवटी तहसीलदार साहेबांकडे आले. मला या मंडळींपैकी काही जणांचा फोन आला की आमच्या मागे कोणी उभं राहायला तयार नाही, आपण थोडीफार आम्हाला जर पाठीशी उभं राहण्याची ताकद दिली तर आम्हाला कुठेतरी न्याय मिळण्यास मदत होईल. त्यामुळे मी या सगळ्यांसोबत आलेलो आहे. पुढचे तहसीलदार साहेबांनी 2 दिवसात या संदर्भात मीटिंग घेऊन लवकरात लवकर चौकशी करून यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वस्त केलेलं आहे. ते झाल्यास आनंद होईल, नाही झाल्यास आपण पुन्हा भेटू.